या घटकामध्ये आग, आगीचे प्रकार, आग कशी विझवावी, आगीमुळे होणारे परिणाम, नुकसान या सर्वांविषयी माहिती पाहिलेली आहे. या भागामध्ये आता आपण धरण कोसळणे, भूस्खलन, त्यानंतर धरण कोसळण्याची कारणे, यानंतर धरण कोसळण्याचे परिणाम, यानंतर आपत्ती निवारण नियोजन आराखडा या सर्व मुद्द्यांविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण धरण कोसळणे भूस्खलन याविषयी माहिती घेऊ. धरण कोसळणे म्हणजे नेमकी काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला आठवत नसेल, तुमच्या पालकांना आठवत असेल, पुणे जिल्ह्यात एक माळीण गाव होते, तेथे एका रात्री खूप पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. हे गाव डोंगराच्या खाली होते आणि खूप पाऊस झाल्यामुळे तेथील जो डोंगर होता त्यावरील जी माती होती, दगड धोंडे होते, ते सर्वच्या सर्व खाली आले आणि ते गाव नष्ट झाले. यामध्ये त्या गावाची खूप मोठी जीवितहानी झाली, त्यानंतर त्या गावाचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. मग दरड कोसळणे म्हणजे काय? तर तुम्ही डोंगरावर जात असाल, तिथे जे मोठे मोठे दगडे असतात त्या दगडांना चिरा पडलेला असतात, तर मग अतिवृष्टीमुळे त्या दगडांमध्ये जे पाणी जाते, त्या चिरांमध्ये ते पाणी जाते आणि त्याची वजन, त्या दगडाचे वजन वाढते, त्या दगडांचे वजन वाढतात आणि त्यामुळे ते दगड, त्या डोंगरावरची माती, ही सर्व काही खाली येते. याला म्हणायचं दरड कोसळणे. आता आपण याविषयी अजून पुढे माहिती घेऊ. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. आता यानंतर दरड कोसळण्याची कारणे नेमकी काय आहेत ते आपण पाहू. दरड कोसळण्याची कारणे भूकंप, सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर इत्यादी, त्यानंतर बेसुमार वृक्षतोड, त्यानंतर एखाद्या घाटामध्ये रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केले जाते, यामुळे सुद्धा दरड कोसळते. आता या दरड कोसळण्याचा परिणाम काय होतो? तर दरड कोसळण्याचे परिणाम या मुद्द्याविषयी आपण माहिती घेऊ. याचा परिणाम काय होतो दरड कोसळण्याने? यामुळे नद्यांना अचानक पूर येतो, नद्यांचे मार्ग बदलतात, धबधब्याचे स्थलांतर होते, कृत्रिम जलाशय निर्माण होतात, झाडे कोसळतात, यामुळे जीवित व वृत्त हानी होते. वाहतुकीच्या रस्त्यांवर, लोहमार्गावर वाहतूक विस्कळीत होते. यानंतर आपत्ती निवारण नियोजन आराखडा, म्हणजे जर अशी जर एखादी आपत्ती आली तर आपल्याला लगेचच्या लगेच सहकार्य मिळाले पाहिजे, यासाठी हा आराखडा तयार केलेला असतो. तर तुम्हाला तुमच्या शाळेला या आराखड्याची,
या आराखड्याचे खूप सहकार्य होऊ शकते. खाली दिलेल्या स्क्रीनवर हा आराखडा तुम्हाला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे या ज्या आपत्ती येतात या आपत्तींवर संशोधन करण्यासाठी, या आपत्तींवर आपत्ती आल्यानंतर काय काय करता येईल यावर संशोधन करण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत. तर त्या संस्थांविषयी आपण माहिती जाणून घेऊ. पहिली आहे राष्ट्रीय भूकंप शास्त्र, नॅशनल सेंटर ऑफ सेस्मोलॉजी NCS, केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालया अंतर्गत भूकंप व विविध आपत्ती संदर्भात संशोधनाचे कार्य करते. दुसरी आहे भूस्खलनाच्या संभाव्य परिणामाच्या सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने इंडियन माउंट नियरिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल सेंटर डेव्हलपमेंट या संस्थांशी अनुसंधान करून कार्यक्रम सुरू केला. इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी व वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम या संस्थांची मदत घेतली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपत्ती व्यवस्थापन या घटकाविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे.